10 ऑगस्ट 2019 हा होता तो सुवर्ण दिवस, ज्या दिवशी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवीन पुणे कार्यालयाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर यांच्या शुभ हस्ते आणि पुण्याच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक व पुण्याचे खासदार माननीय श्री गिरीश बापट या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चित्रपट महामंडळाची ही नवीन वास्तू म्हणजे पुण्यातील सर्व कलाकारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी होती. चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले, माननीय प्रमुख कार्यवाह श्री सुशांत शेलार, माननीय खजिनदार श्री संजय ठुबे, माननीय संचालक मधुकर अण्णा देशपांडे, संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर, माननीय संचालिका चैत्राली डोंगरे, माननीय संचालिका निकिता मोगे व इतर कलाकार मान्यवरांच्या उपस्थितीत श्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवीन कार्यालयाची रिबिन कटिंग सेरेमनी ही करण्यात आली. आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल ABMCM न्यूज याचं उद्घाटन ही प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पुण्याच्या या नवीन ऑफिसचा शुभारंभ केल्यानंतर चित्रपट महामंडळाच्या माननीय संचालिका वर्षा उसगावकर यांनी उपस्थित मंत्री महोदय, सर्व प्रमुख पाहुणे, श्री रामदासजी फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासह उपस्थित सर्व कलाकार मान्यवर सभासद यांचा स्वागत केला. नवीन स्वमालकीच्या कार्यालयाचा आनंद व्यक्त करताना त्यांनी त्याचं महत्वही समजावून सांगितलं. चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले यांनी भारत सरकार आणि पुणे महानगरपालिका नेहमी पुण्यातील व महाराष्ट्रातील सर्व मराठी कलाकारांच्या पाठीशी असतात आणि पुढेही असणार आहेत अशी माहिती दिली आणि सर्व पाहुण्यांचे, मान्यवर कलाकारांचे त्यांनी आभार मानले. चित्रपट महामंडळाचे माननीय अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले, प्रमुख कार्यवाह श्री सुशांत शेलार आणि माननीय संचालिका वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर चित्र शारदा या महामंडळाच्या द्वैमासिकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरणही करण्यात आले. मान्यवर कलाकारांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ कलाकार लीला गांधी, जयमाला ताई इनामदार, सुहासिनी ताई देशपांडे, रजनी ताई भट, पूजा पवार, अर्चना कुबेर, रेशमा परितेकर, स्मिता गोंदकर, मैथिली जाऊकर, राहुल सोलापूरकर, प्राजक्ता गायकवाड, श्री कंचन नाईक, गिरीश कोळपकर आणि यूट्यूब चॅनलची टीम, जितेंद्र वायकर, ऐश्वर्या हिरेमठ आणि महेश मोटकर. नेहमीच प्रेक्षकांच्या रूपात ज्या कलाकारांना पडद्यावर पाहतात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद पुण्याच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर चित्रपट महामंडळाच्या नवीन ऑफिससाठी त्यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले आणि ह्या सगळ्याचा कशा पद्धतीने कलाकारांना आणि चित्रपट तंत्रज्ञांना उपयोग होणार आहे यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले. माननीय खासदार गिरीश बापट यांनीही नवीन वास्तूसाठी शुभेच्छा दिल्या आणि यापेक्षाही अजून चांगली वास्तू देण्याचा प्रयत्न करू अशी इच्छा त्यांनी श्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे व्यक्त केली. कलासृष्टीचे व चित्रपट माध्यमाचे कौतुक करताना ते म्हणाले की मनोरंजनासोबत या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचे समाजात प्रबोधनही केले जाते. त्यांनी एक पुस्तक छापायला दिल्याची माहिती दिली ज्यामध्ये सर्व पुण्यातल्या कलाकारांची माहिती एकत्रित असणार आहे आणि लवकरच प्रकाशित होणार आहे. शेवटी कलाकारांना नेहमीच मदत करण्यात येईल याचे आश्वासनही त्यांनी दिले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. चित्रपट महामंडळाचे इतके वाढलेले सभासद, गरजू कलाकारांना केली जाणारी मदत, त्यांचे सोडवले जाणारे प्रश्न आणि एका चित्रपटाला दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राची प्रक्रिया हे सर्व पाहून चित्रपट महामंडळाने सर्व कार्यकारिणीचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येक विभागात काम करणाऱ्यांना, ते कलाकार असो तंत्रज्ञ असो, त्यांच्यासाठी उपयुक्त काही योजनांबद्दलही माहिती दिली आणि अतिशय आनंदात त्यांनी नुकतीच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांनी चित्रपट माध्यमाचे भरभरून कौतुक केले आणि निवडणुकीच्या काळात त्यांचे स्वतःचे चित्रपट निर्मितीचे अनुभवही व्यक्त केले. अशा प्रकारे हा दिवस साजरा करण्यात आला आणि कार्यक्रम संपन्न झाला.